तर मित्रांनो, आम्ही तर आलो आहे वापी रेल्वे स्टेशनला. तुम्ही जर मुंबईवरून आला असाल तर एक नंबर प्लॅटफॉर्मवर तुमची ट्रेन उतरेल आणि तिथून मग तुम्ही एक नंबर साईडलाच बाहेर गेलात का रिक्षा वगैरे लागलेले असतात, टॅक्सीज लागलेले असतात. तर आम्ही आता चाललो आहे बाहेर आणि बघतो की काय आहे काय अवेलेबल इथे ट्रान्सपोर्टेशनला. तुम्ही जर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आला असाल तर एक नंबर साईडला या, कारण एक नंबरच्या बाजूलाच दमण साईडला जाण्याचा भाग आहे, तर तिकडे या. हे पहा मित्रमैत्रिणींनो, इथे टॅक्सी लागल्यात आणि बाजूलाच रिक्षा पण आहेत. आणि मग आपण आता इथून दमण बस स्टॉपला जाऊया. तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता दमणच्या बीचला, पण आम्ही बस स्टॉपला जाणार कारण आम्हाला बाईक रेंटवर घ्यायचे. मित्रांनो, आपल्या मित्रांनी सांगितलं आपल्याला की दमण बीचला जायचं, देवका बीच म्हणून 20 रुपये घेतात. आणि जर ते शेअरिंगमध्ये आणि जर असंच परिसर जायचं तर 120 रुपये, म्हणजे एवढं रेल्वे स्टेशनपासून महाग नाही आहे. आम्ही बस स्टँडला जातोय कारण आम्ही बाईक रेंटवर घेणार आहे, त्यामुळे बघूया आता. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे दमण बस स्टॉपला. आता तुम्ही पाहिलंच की आम्ही पहिलं वापी स्टेशनला गेलो, तिथून मग एक रिक्षा केली 40 रुपयामध्ये आम्हाला त्यांनी इथे आणलं. आणि आता मित्राचा कॉल आला आहे, ते शान बाईक्सवाले जे आहेत त्यांच्याकडे आम्ही बाईक रेंट घेणार आहे. तर त्यांच्याशी कॉलवर बोलतो, त्यांना बघतो कुठून बाईक इथून देणार आहेत का त्यांच्याकडे जायला लागेल तरी 600 मीटर अंतरावरच आहे, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. मग घेतो बाईक आणि पुढे सफर कसा करतोय आम्ही इथे दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही थांबलो इथे. आता काय असं झालं की त्यांनी आम्हाला थांबवलं बस स्टॉपच्या इथे. तो आलाय बघा, हे पोरं आलेत, काही काही जण ते कस्टमर आहेत, तर ते लोक थांबलेत आम्ही सगळेजण. तो बाईक आणतोय, त्यांचा कोण तरी आहे बाईकवाला, तो स्कूटर घेऊन येतोय. वाट बघतो आम्ही, विचारतो सिटी सेंटर कुठे आहे. आणि आम्ही म्हटलो काय माहित नाही आम्हाला, मग तो तिकडे गेला निघून. आणि नंतर भेटत आम्ही आवाज दिलो त्यामुळे सिटी सेंटर इथं दिसला आम्हाला. असं नवीन नवीन लोकांचे प्रॉब्लेमॅटिक होतो इथं. गुगल मॅप वापरा थोडासा. ही आपल्याला बाईक देतात ती लोक ॲक्टिवा, आणि शान बाईक्स वाले त्यांनी आम्हाला ही बाईक दिले. ते गुगल मॅपवरून आम्हाला नंबर भेटा त्यांचा. आणि आता 500 रुपीज घेतले त्यांनी आमच्याकडून ह्या बाईकच्या रेंटसाठी 24 आवर्स, आणि 500 रुपीज डिपॉझिट, असे 1000 रुपये दिलेत आम्ही त्यांना. हे लोक आहेत ते, इकडे भाई आहे तो आहे, आणि बाईक दिले. बघू आता पुढची जर्नी कशी राहते. पेट्रोल टाकून घेतो आम्ही आता गाडीमध्ये, ऑलरेडी एमटी गाडी वाटतं. इथं इथे बघा, हाय रोडवर आम्ही चाललो आहे. समोर दिसतंय ना आपलं डोंगर टाईप, तिकडे जायचं आहे आम्हाला. त्याला क्वेरी लेक म्हणतात. ते खाण आहे, खनिज काय ते खोदकाम करत ते लोक सर, त्याच्यापासून ते तयार झाले लेक. हा बघा, एकदम असं वाटतंय की बाहेरच्या देशातलं मध्ये आलंय. कॅमेरामध्ये क्लिअरिटी दिसत नाहीये, पण ऍक्च्युअलमध्ये खूप भारी दिसतंय. बाहेर लावून आलो कारण त्यांनी सांगितलं आम्हाला की गाड्या इथं आला होत नाही, आतमध्ये आला. तिथं बोर्ड लावला आहे खरं तर, कारण आम्ही आलो गाडीवर घेऊन बोललो काय होणार, तिकडे जायचं नसतं त्या वेळी. तिथं गाडी आम्ही लावली होती, पण तुम्हाला नाही की तिकडे नाही, इकडे कुठल्याच एरियाला आणायची नाही गाडी, बाहेर लाव. तर इकडे चाललो आहे आम्ही आता, एरी नाही तिकडे. बघा, आम्ही आता आलो क्वेरी लेकला. खूप असं बाहेरच्या देशात आल्या का वाटतं थोडंसं, म्हणजे ते नजरे बघून. आणि जे वॉटर आहे ते पण थोडं ग्रीनिश झालं इथं, ते खनिजांची काहीतरी ते मायनिंग करायचे, त्यामुळे कदाचित वॉटर असं झाले. आणि की दाखव इकडे वॉटर कलर दिसतं का बघ, वॉटर पूर्ण ग्रीनिश झालंय असा एरिया आहे हा. आणि किती कलर घातला तो पण ग्रीनच घातलाय, मॅचिंग होतं त्याला मागे, वॉटर कलर मॅचिंग. तर मित्रांनो, कसं जबरदस्त दिसतंय बघा, एकदम फोटो आहे ना, किती भारी येतात. इथं पोरींना एखादा घेऊन आलो ना तर तुमचा जवळपास दिवस इथंच घालवाल ती व्हिडिओ फोटो काढण्यात. आणि गर्दी पण नाही आहे अजिबात, कदाचित दुपार झाले म्हणून संध्याकाळी असेल, कारण संध्याकाळी आणि सकाळी इथं जास्त गर्दी असू शकते, दुपारचं कोण येणार नाही, ऊन खूप लागते. तर आता आपण आलो इथे एका पार्कमध्ये, इथे रिसॉर्ट पण दिलं आहे, मिल्सल वॉटर रिसॉर्ट काहीतरी. इथे ॲडवेडचे 10 रुपये आमच्याकडून घेतलेत त्यांनी, इकडे चार्जेस लावलेत. आणि इकडे आतमध्ये जो पार्क आहे त्या पार्कमध्ये आपण बोटिंग वगैरे करू शकता, 200 रुपये वगैरे जे आहेत बोटिंगचे. फॅमिली बोट किती, 300 रुपये, 4 अडल्ट 2 चाइल्ड, असं आहे, आपल्याला गरज नाही. हे बघा, 10 रुपये तिकीट आम्ही फक्त घेतलेत, बाकी काय आम्हाला गरज नाही. आज जाऊन होतं बघायचं कसं आहे ते. चला, हे आतमध्ये आलेल्या लगेच आपल्याला इथे ब्रिज दिसतोय, आणि हे इकडे पाणी वगैरे आहे, बोटिंग दिसते आपल्याला. जसं तलाव आहे त्याला
मध्ये काहीतरी रिसॉर्ट टाईप बांधले, बाकी काय वेगळं केलं नाही. तारक मेहता का उलटा चष्मा आलेला, त्यांनी तर बोर्ड लावला वाटतं. ते लोक आले असतील तर सगळीकडे त्यांचे ॲडव्हर्टायझिंगच केले, ते इथं आले वाटतं. तर थोडंसं आतमध्ये आलो आम्ही तर छोटी पोरं आलेत, काय लहान पोरांना गार्डन शाळा इथली जवळचीच असेल ते घेऊन आलेत. चला निघूया माझ्या वाटतं तरी आता एक दोन फोटो काढून. जास्त काय वाटत नाही मला या रिसॉर्टमध्ये, त्याला खर्च करायचे जाऊ शकतो तिथे बोटिंग वगैरे करायला, बाकी टुरिस्ट प्लेस म्हणून असं काय एवढं भारी नाही. रात्रीचं करायचं असू शकतं. मित्रांनो पाऊस तर कसा जबरदस्त व्ह्यू दिसतोय. तर मित्रांनो आता आम्ही इथे कॅफेमध्ये थांबलोय, देवका बीचच्या इथं आम्हाला कॅफे दिसलाय. तर तिथं आम्ही बर्गर खायला आलोय, पण आणि घेतलं तर काय वेगळंच खायचं. काय खायचं आहे तुला? स्ट्रीट फूड, चिकन, फिश. पाऊस पूर्ण फायदा घेणार आहे. मार्गशीर्ष महिना आहे ना म्हणून मार्गशीर्ष तर उपवास सोडतोय मी घरांच्या लपून. आणि स्पेशल काय तुला खायचं का इथलं? स्पेशल काही नाही बघू, जे दिसेल ते स्पेशल नॉनव्हेज मध्ये. पण ते तुला सी फूडच ट्राय करायचं आहे ना, बीचच्या बाजूच. बीचच्या बाजूला काय भेटायला बघूया. पण मी तर आपला व्हेज माणूस आहे, व्हेज बर्गर खाणार. आणि तोपर्यंत आम्ही मोबाईल पण चार्ज करतो इथं. हे कॅफेवाले चांगले आहेत, त्यांनी आम्हाला मोबाईल चार्ज करायला दिला आहे पॉईंट वापरायला. तर मित्रांनो आम्ही आता आलोय ते देवका बीचच्या इथे. हा ब्लॅक सँड बीच पण म्हणतात. हा सॅन एरिया डेव्हलप केला आहे, पाहू शकता पूर्ण असं चांगला बनवला आहे. तिकडे दाखव आणि त्या साईडला कसं केलं त्यांनी. ते लोक वगैरे दिसतात सगळी. आम्हाला काय आता मूड नाही हे पाण्यात जाऊ म्हणून. आम्ही शॉकिंग नाही, तुम्हाला पाहिजे तुम्ही जाऊ शकता. समोर बघू शकता हे पाणी दिसतंय मस्त की लाटा येत आहेत, पण आम्ही काय जात नाही. मंदिरात आलेलो मित्रांनो आम्ही, सत्यनारायणचं मंदिर होतं पण बंद आहे. चला आता नेक्स्ट स्पॉटला जाऊया. आणि शाळा आहे, ते गाणी लावलेत त्यांनी आणि मराठी गाणी लावलेत. कोळीवाड्याची शाळा, आईचं देऊळ, अजून अशी बरीच मराठी गाणी लावतात ते कंटिन्यू. कदाचित टीचर वगैरे मराठी लावले आम्ही आणि कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. मग चाला चाला चालू पुढे. आणि हा सेंट जेरोम फॉल्ट हा बघा पोर्तुगीज किल्ला. आपण बरेच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले तर बघितले आहेत, मग आता आज पोर्तुगीज किल्ला पण एक बघूया. इथे त्यांचा कोणाचा तरी फोटो लावला आहे. फोटो नाही म्हणजे कोणा व्यक्ती आहे, प्रिस्ट वाटतोय. वाघ तरी पकडलंय त्याला असं दाखवलंय. कलाकृती चांगला काढल्यात आणि काही शिलालेख लिहिलेत. इंग्लिश सारखं दिसते पण वाचताना वाचायला येत नाही. इस्टे फॉर्ट सालारो निझाम कोम कोपावर्ट काय पण लिहिलं आहे असं मला त्यांची भाषा लिहिली. ते दरवाजा तर जुन्या काळातला होता, काहीतरी लावलंय स्पाईक्स वगैरे, पण आता काढून ठेवलं बाहेर. आणि इकडे आत आलो बाई कुत्र्यांचा आवाज होतोय. इकडे चर्च वाटतं, हायस्कूल आहे. आणि वर जातो फोर्ट जाऊन बघूया आतमध्ये. आता वर आलो इकडे आणि हे पुढं जायला आहे. कदाचित असाच भुईकोट किल्ला आपल्या जशी असतात बाजूने राऊंड मध्ये ओपन स्पेस, तसाच आहे आपण, काही स्पेशल नाही. इथे पुढं आपण आल्यावर अजून एक एंट्री भेटते. आपण मागे साईडने आलो, हे पुढची साईड वाटतं. मग इकडे UP 78 वगैरे हे नाव टाकायला जातात कुठे लोक पुढे. त्यांना हाईटला कसं काय आला नाव टाकायला. मित्रांनो आम्ही आता आलो मिनी गोवा म्हणून म्हणतात कलरफुल वॉल्स ज्याला. मागे पाहू शकतो तुम्ही सगळ्या ज्या वॉल्स आहेत त्या कलरफुल आहेत. तिथे आलोय आणि अनिकेतला अजून मग खायला भेटणार नाही. तो स्पेशल थाली का काय खाणार होता ते 4 वाजले तरी त्याला मिळणार नाही. इकडे आम्ही त्या कुठले ते नाणी दमडला गेलो, तिथे अधिकत काय दुकानच नाहीत. काय नाही दुकानं नाही, दुपारा बंद होते सगळे. मग खायला एवढं काय ऑप्शन्स नाहीत नाणी दमन. आता तिथं मोती दमन म्हणून आहे ना, दोन भाग आहेत. तुम्हाला दाखवतो मी कसे काय ते दोन भाग पाडले त्याने ते. तर चला मग. तर मी तिथे आता पण चर्चमध्ये आलो, इथल्या दमणमधील एक चर्च इथे आलो आहे. आणि मी आलो तो पहिल्यांदाच आलो आहे. काय एक्सपिरियन्स आहे वेगळाच आहे. पिक्चरमध्ये बघायचो आपण दरवेळी चर्च वगैरे. मी पहिल्यांदा बघितलं आहे पिक्चरमध्ये, बॉलिवूडच्या पण दरवेळी दाखवतो. ते काय दिलं त्याने आम्हाला काय, त्या व्यक्ती होता समोर आला माझ्या, त्यांनी मला दिलं हातात, मी घेतलं. काहीतरी 50 काहीतरी आहे वाटतं. बसायला वगैरे दिलं सगळ्यांना. हा एकत बसला इथे. हा
खाली कुशन चांगले आहेत पाय ठेवायला. ते फोटो घेतला होते ते जीसस गॉड जीसस त्यांची सगळ्या काय कहाण्या असतील त्या आवलत. चर्च मधून आम्ही जर मॉनेस्ट्री म्हणून तिथे आलं म्हणजे तुटलेलं चर्च जुन्या काळातलं ते चांगलं होतं तरी चालय. हे पण तुटलंय बघा पूर्ण रुईन झालंय काय आता बघण्या राहिलं नाही. जस्ट त्याने गार्डन टाईप काहीतरी केलंय आणि बाकी काय नाही. तो लाईट हाऊस दिसते मागे मागे लाईट हाऊस आहे दिसत नाही तो तुम्हाला वाटतं कुठे नाही दिसत आहे त्याचं बघा सगळं खंडर. चल आता बीचवर जाऊया आपण आता बाकी काय राहिलं नाही आता सगळे स्पॉट संपले. आम्ही जामपुरी बीच राहत होतो तर रस्त्यामध्येच आम्हाला ही अशी शिवमूर्ती पाहायला मिळाली आणि त्याला मुक्तीधाम असं म्हणतात ते लोक. तर आता इथं बघितले आम्ही मस्त की मूर्ती आणि आता जाऊ जामपुरी बीचला. ते सगळे चर्च वगैरे सगळं बघून झालं आता सगळ्या एकाच जागी आहे एवढं काय ह्या साईडला भारी नाही वाटत आहे. आता फक्त हा बीच बघूया आणि आपल्या घरी निघूया उपाशी आहे आणि आता त्याला शेवटी ते फूड स्टॉल वगैरे सगळे भेटले आहे. आम्ही त्या बीचवर आलोय जामपूर का काहीतरी बीचचं नाव आहे त्या बीचवर आलोय आणि तिथं नुसतेच स्टॉल आहेत. आणि काय करतोस माझं खातोस की नाही काय काय बघतोय आता अनालिसिस करतोस काय कुठला कुठला स्टॉल भारी आहे आणि ते आहे तर ऑप्शन एवढं जास्त की नक्की हा कुठला निवडल ते मोठं गोष्ट आहे. उपास सोडतो दिवसभर शोधून शोधून दमन मध्ये कुठे हॉटेल आहे का कुठे काय चांगलं त्याच्या आवडीचं भेटतंय का भेटलं बघा कसं आणि घेत पण खाल्लंच नाही खातोच तरी चांगलं नशीब आधी एवढा सकाळ उपास झाला तुला काय चांगलंच वाटत शोधून शोधून दमला काय भेटतंय काय काय भेटतंय किती रुपये झाले म्हणायचे चम्मच मी किती रुपये झाले किती रुपये झाले 200 रुपीज हे भाकरी ओके अशी नॉर्मल किती रुपये भेटत एवढेच रुपये. आपण बीचवर आलोय जी की स्पेशालिटी आहे दमन दीवची सगळीकडे बघा वॉटर स्पोर्ट्स वगैरे इकडे सगळे खायला वगैरे सगळं मोस्टली 90% नॉनव्हेजच आहे. इथे बसून मध्ये खाऊ शकता दारू वगैरे प्यायला मिळते. इकडे केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे इकडे दारू वगैरे सगळं स्वस्त मिळते. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत बऱ्याचशा आता आपण हां पिणाऱ्या लोकांचं स्पेशली करतो तर बाकी आपले फिरायला एकदम भारी नाही आहे एकदम खराब पण नाही. आणि हा पूर्ण किनारपट्टी म्हणजे आपण जिकडून पण आलो दमन जो मोती दमन नाणी दमन हा आपण आता आलो तो आहे मोती दमन आणि मी सकाळी आपण गेलो होतो तो तिकडे नाणी दमन होता तो ब्रिज एक कनेक्ट करतो त्या दोघांना बस बाकी काय ना त्या ब्रिजच्या पलीकडे नाणी दमन इकडे मोती दमन असा सिनेरियो यांचा. अरे मी तर आमचा हा ब्लॉग आता इथे एंड करतो आम्ही. तर सकाळपासून खूप फिरलो आम्ही तर बीचवर काय आमचं जाण्याचा इंटरेस्ट नाही कारण आम्हाला दोघांना पण काय आवडत नाही बीचवर जायला राईट. हां मग राईड्स वगैरे आहेत पण आम्हाला काय आवडत नाही तर राईड्स घ्यायला पण पाणी ओढायला आवडत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता. मुंबईपासून जवळच आहे म्हणजे जवळ म्हणजे 2 ते 2.5 तास लागू शकतात ट्रेननी इथे यायला कारण आम्ही तर बाईक रेंट केली होती आणि रेंट बाईकनी आमचे 500 रुपये घेतले आणि आम्ही ते जे ऑफबीट लोकेशन्स आहेत सगळे फिरत बसलो असत बघत बघत कुठं थोडंसं जरी ते चर्च आहेत काय आहेत सगळीकडे जाऊन आलो आम्हीच. तुम्हाला तर मोस्टली एवढं जागी जायची गरज नाही आहे फक्त ह्या दमन बीचवर जरी आलात तरी दमनपेक्षा हा कुठला बीच आहे दमन बीच दुसऱ्या साईडला आहे. हा बीच आहे जॅमपूर जॅमपूर बीच इथे तुम्ही इझिली येऊ शकता मग रिक्षा वगैरे नाही. चला मग आणि व्हिडिओ आवडेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. जाताना आम्ही ह्या टॅक्सीमध्ये बसलो आहे टॅक्सी इथे हे सगळेजण वापी स्टेशनला पाठवतात त्याला 40 रुपयामध्येच तेवढेच पैसे घेतात आपले जेवढे रिक्षा घेतात तेवढेच आणि बघूया आता नक्की तेवढं घेतात काय कारण कधी कधी फसतात. पण आपल्याला तो व्यक्ती म्हटला होता एक भेटला होता ना तो म्हटला की 40 रुपये घेतात म्हणून बॉटल चेक करतात पण घेऊन जाते काय तर केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं वेगळे चेक पोस्टला चेकिंग चालते दारू बिरू बॉटल पण घेऊन पळून जातात का